बुलेटिन मध्ये आपला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। भाजपच्या विरोधात लढण्यासाठी जे तयार असतील त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाऊ असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलंय। भाजपनं लोकशाही धोक्यात आणल्याची टीकाही पटोले करतात। तर भाजप विरोधात लढायला तयार असतील त्यांना आमच्या सोबत आम्ही घेऊ असं नाना पटोलेंनी म्हटलंय। निवडणूक आयोगाची परिस्थिती काय ती माननीय सुप्रीम कोर्टानेच परवा जी बोलका जो आदेश काढलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट होतं आहे की निवडणूक आयोगसुद्धा आता त्यालाही स्वातंत्र्य राहिलेलं नाही आहे, लोकशाही धोक्यात आलेली आहे। बीजेपीच्या विरोधातली सगळी लोकांना सगळ्या राजकीय पक्षांना सोबत घेऊन या देशाच्या संविधानिक व्यवस्थेला आणि या देश वाचवण्यासाठी काँग्रेसनी ही भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे जे जे कोणी या विचारासोबत येतील त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं काँग्रेसची भूमिका आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।